पांढरे केस कायमचे काळे करणारा एक घरगुती उपाय नमस्कार आरोग्यदा आयुर्वेद या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत मित्रांनो वयोमानानुसार केस पांढरे होणे स्वाभाविक असते पण आजकाल आपण असे अनेक जण पाहतो की अगदी लहान वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत मग हे केस अकाली पांढरे का होतात तर असंतुलित आहार आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे याशिवाय केमिकलयुक्त शॅम्पू आणि साबणांचा अतिवापर केल्याने देखील केस पांढरे होतात आपल्या शरीरात विटॅमिन बी आणि विटॅमिन ए यांची कमतरता झाली की आपले केस पांढरे होऊ लागतात पण आजचा हा जो उपाय आहे त्याचा वापर केल्याने तुमच्या केसांची सर्व पोषक तत्वांची पूर्तता होते आणि अगदी पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ लागतात चला तर मग पाहूयात हा उपाय कसा बनवायचा पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा केस पुन्हा काळे करण्यासाठीचा हा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत ही आवळा पावडर केसांच्या पोषणासाठी आवश्यक असणारे सर्वच घटक या आवळ्यामध्ये असतात याशिवाय आवळा अँटी एजिंग असल्याने अकाली येणारे वार्धक्य आवळ्याच्या योग्य त्या वापराने येत नाही आयुर्वेदात आवळ्याला रसायन म्हणून संबोधले आहे म्हणजेच या आवळ्याच्या सेवनाने सर्व सप्त धातूंचे पोषण होऊन शरीर बलवान आणि कांतिवान बनते केस हे आपल्या अस्थिधातूचाच एक भाग असल्याने त्याच्या पोषणाने केसांचे देखील पोषण होते त्यामुळे आवळ्याचे सेवन अगदी आवळा कँडी किंवा आवळा मुरंबा या स्वरूपात देखील तुम्ही करू शकता आपण आजच्या उपायासाठी ही आवळा पावडर केसांच्या मुळापाशी अप्लाय करण्यासाठी वापरत आहोत आपण येथे एक चमचा एवढी ही आवळा पावडर घेणार आहोत यानंतरचा दुसरा घटक म्हणजे हे अर्धे लिंबू लिंबामधील पोषक तत्वांची केसांच्या वाढीसाठी आणि केस काळे होण्यासाठी निश्चितच मदत होते शिवाय डोक्यातील कोंडा घालून त्वचेवरील बुजलेली रंध्रे देखील या लिंबाच्या वापराने मोकळे होतात जेणेकरून आपण केसांना लावत असलेले तेल किंवा पेस्ट केसांच्या मुळापर्यंत जाऊन केसांचे पोषण होण्यासाठी याची मदत होते या लिंबातील सर्व रस या पावडरमध्ये ऍड करायचा आहे यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी ऍड करावे जेणेकरून याची स्मूथ पेस्ट तयार होईल आणि ती आपल्याला केसांच्या मुळापाशी अप्लाय करता येईल आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे यानंतर यामध्ये आपल्याला आणखी एक घटक ऍड करायचा आहे तो म्हणजे ही ॲलोवेरा जेल तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल तर त्याची जेल देखील तुम्ही वापरू शकता मी येथे एक चमचा एवढे ॲलोवेरा जेल यामध्ये ॲड करणार आहे ॲलोवेरा जेलमधील व्हिटॅमिन ई e केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी उपयोगी ठरते आता हे सर्व पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे आता हा आपला उपाय तयार झाला याचा वापर तुम्ही ज्यावेळी केस धुता त्या अगोदर अर्धा तास करायचा आहे ही पेस्ट केसांच्या मुळापाशी अप्लाय करायची आहे आणि अर्ध्या तासानंतर ती धुवून टाकायची आहे यासाठी तुम्ही हर्बल शॅम्पूचा देखील वापर करू शकता आठवड्यातून दोन वेळा असे सात आठवडे हा उपाय नियमित केला तर तुमचा एकही केस एक एक पांढरा राहणार नाही एवढा गुणकारी हा उपाय आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद